ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालतोय आणि तो व्हिडिओ आहे पाळू गावातील पतीपत्नीचा. पतीचा विजय झाला आणि त्या पत्नीनं त्या पतीला सरळ खांद्यावर उचललं आणि तो जल्लोष साजरा केला. त्यांची पार्श्वभूमी काय होती, ते कुठल्या नेमक्या गावातले आहे, त्यांचं पार्श्वभूमी काय आहे आणि ते दाम्पत्य याच्या पुढे कसं काम करणार आहे हे सगळं पाहण्यासाठी मी आज त्याच ठिकाणी आले आहे, म्हणजेच पाळू गावात आले आहे. चला तर मग जाऊयात त्या दाम्पत्याकडे आणि ते दाम्पत्य आता नक्की त्यांची वाटचाल काय असणार आहे ते जाणून घेऊया. कळलं ज्यावेळेस माझा निकाल कळला मला 10:06 मला फोन केला माझ्या मित्रांनी संभाजी बघू तू विजय झालाय. विजय झाल्याच्या नंतर मला असं वाटलं की आता काय करावं काय नाही. मी आणि माझी बायको माझ्या समोर आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो. आता मंदिरात जात असताना गेलो असताना तिला कळलं मी तिने काय आलं मला अरे मी विजय झालोय. विजय झालं तिने काय केलं मला पटक्यात खांद्यावर घेतलं आणि ती नाचायला लागली. ती नाचायला मी पण भारवून गेलो आणि तिला तर काय सुरू आणि मला पण काय सुरत नव्हतं. आणि मग ती म्हणे नाही आता मी काय करणार तुम्हाला नाचत नाचत घरी घेऊन जाणार बाकी लोक काय माझ्या विषय नाही. मी तिला म्हणलं अरे मी पडून खाली मला लागण घेऊन ती नाही ऐकायलाच तयार नाही. तिने आपली डायरेक्ट मला घेऊन आली. काय मला कधी वाटलं नाही पण इतका आनंद झाला गगनात पण मावन असा माझा एकदम असा ऊर भरून आला माझा. नाही आता काहीतरी वेगळंच आहे आणि मग एकदम मला असं बरं वाटलं जरा ते. अरे बाई तर खरंच तसं पहिले बघितलं महिलांना 50% आरक्षण आहे आणि महिलांनी खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे आणि तिचा मला इतका अभिमान आहे का तिनं माझी जी सगळी बाजू आहे घरातली सगळी बाजू तिनं मागची सांभाळली. 15-20 दिवसाच्या काळामध्ये या निवडणुकीच्या काळामध्ये तिनं मला कोणत्याही प्रकारची अडचण येऊन दिली नाही. तुम्हाला घरात तुम्ही पुढचं बघा मी सगळं मागचं काम सांभाळते काय. आणि तूही मला तिचा अभिमान आहे का तिनं जी मागची बाजू सांभाळली तेव्हा मला तिचा फार मोठं कौतुकाची बाब आहे. बाकी एवढं सांगू शकतो हे माझं मत आहे त्यांनी रेणुकाचा आदर्श अगदी घेतलाच पाहिजे. काय आपण घरी बसणं किंवा आपली जी काय समस्या आहे ती जर दुसऱ्या जर सांगितली नाही तर ती कळणार नाही. पण ती ज्या महिला जिची काही अडचण असेल तिनं कमीत कमी माझ्यापर्यंत आली माझ्या बायकोला जरी सांगितलं आणि तिने जरी मला सांगितलं तरी मी त्या निश्चित विचार करेन. काही मनात कधी वाटलं नाही की आपला व्हिडिओ एवढा व्हायरल होईल किंवा माझी बातमी टीव्हीवरती येईल की आम्ही काही कोणत्या प्रकारचं असं ठरवून केलं नाही किंवा आमच्या मनातही असं काही नव्हतं की असं एवढं होईल किंवा आम्ही खूप साधी घरातली लोक आहेत आणि आम्हाला असं काहीच वाटलं नाही का एवढी ही बातमी पसरेल किंवा काही नाही. फक्त आनंदाच्या जोशामध्ये मी त्यांना खांद्यावर घेतलं. जरी राजकारण करता येणार नसेल तरी मला समाजसेवा करायला खूप आवडते आणि याही पुढे मी करीन. आणि मी आतापर्यंत सुद्धा महिलांच्या काही म्हणजे अडीअडचणी जरी असल्या किंवा माझ्या मी माझं स्वतःचं काम टाकून मागं मी सगळ्यांचे म्हणजे कामात सहभागी होतीच. म्हणजे आता राजकारणाविषयी बोलायचं तर मला नाही एवढं बोलता येणार पण महिलांनी मागं नाहीच पडावं आणि ज्याच्याकडं म्हणजे राजकारण ज्या महिलांकडे आहे त्यांनी असं समाजाची सेवा करावी आणि महिलांनी पुढं राहावंच मला असं वाटतं. महिलांनी पाठी नाही राहावं. महिलांचा जर विचार करायचं म्हटलं तर आमच्या गावात ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा पाण्याचा विषय. पाण्याचा विषय जर म्हणलं तर पाणी महिलांना फक्त पाणी आणि लाईट पाणी आणि लाईटचा सगळ्यात मोठा गोंधळ आहे. पाणी तर पाहिजेनच कारण पाणी हा सगळ्यात मोठा आमच्या भागामध्ये जर मी जूनमध्ये जर बघितलं तर आम्हाला कमी दोन तीन किलोमीटरवरून पाणी आणायला लागतं. मी पहिला ज्या महिलांचा आहे तो पाण्याचा प्रश्न सोडायचा मी विचार करणार आहे. बाकी माझ्या लोकात काय विचार नाही. गंभीरपणे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून त्या महिलांनी काम करावं आणि केलंही पाहिजे कारण आधी काळाची गरज आहे. काय काळाची गरज आहे ती महिलांनी ते केलंच पाहिजे असं मला स्वतः वाटतं. तसं पहिले जर महिलांसाठी जर म्हणायचं म्हटलं तर ज्या काही महिलांच्या समस्या आहेत त्या जर मी त्यांची संपायला त्यांच्या जाणून घेणार आणि त्यांची काय अडचण असेल ती प्रामुख्याने पहिले महिलांना सहभागी म्हणजे प्राधान्य देणार ही माझी स्वतःची अशी भूमिका आहे.